नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताची संसद। भारताच्या संसदेमध्ये कायदे कसे तयार होतात हा भाग आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आपण विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होताना त्याचे जी प्रक्रिया होते ती संपूर्ण प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, सर्वात प्रथम त्या ठिकाणी कायदा तयार होताना संसदेत मांडलेल्या विधेयकाचे तीन वाचने होतात। तीन वाचन म्हणजेच काय, तर तीनदा त्यावर चर्चा होते म्हणून त्याला तीन वाचने म्हटलेलं आहे। मग यामध्ये पहिले वाचन कसे होते ते आपण पाहूया। तर संबंधित खात्याचा मंत्री किंवा ज्या सदस्याने ते विधेयक मांडलेलं आहे असा संसद सदस्य विधेयक संसदेमध्ये सादर करतो व ते विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यामध्ये तो स्पष्ट करतो। त्या विधेयकाचं स्वरूप तो थोडक्यात स्पष्ट करतो, यास विधेयकाचे पहिले वाचन म्हणतात। म्हणजे पहा, पहिले वाचन ही सोपी प्रक्रिया आहे। तुमच्या लक्षात येईल की विधेयक मांडणारा संसद सदस्य किंवा मंत्री ते विधेयक संसदेत मांडतो आणि त्या विधेयकाचे उद्दिष्ट तो त्या ठिकाणी स्पष्ट करतो, यालाच त्या ठिकाणी पहिले वाचन असे म्हणतात। यानंतर आपण पाहूया दुसरे वाचन। मग हे विधेयक पहिल्या वाचनानंतर यात दोन टप्पे होतात। मग या दोन टप्प्यामध्ये संसदेमध्ये या विधेयकावर सविस्तर चर्चा होते। पहिल्या टप्प्यामध्ये चर्चा सुरू होत झालेली असताना त्या ठिकाणी या विधेयकाच्या बाजूने जे सदस्य असतात ते आपलं या विधेयकाचं समर्थन करणारे मुद्दे त्या ठिकाणी मांडतात आणि जे विरोधक असतात, विरोधी सदस्य असतात, ते या विधेयकाला विरोध कसा आहे हे पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी मुद्दे मांडून करतात। अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा होते। चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास हे विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे अभ्यासासाठी पाठवले जाते। मग समिती त्या विधेयकावर अभ्यास करते, त्या विधेयकामध्ये दुरुस्त्या सुचवते, काही सूचना सुचवते आणि ती समिती आपल्या अहवालासह ते विधेयक पुन्हा सभागृहाकडे पाठवते। आणि त्या ठिकाणी सभागृहामध्ये आल्यानंतर टप्पा दोनमध्ये त्या विधेयकावर सभागृहामध्ये पुन्हा सविस्तर चर्चा होते। सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी त्या विधेयकाच्या बाबतीत मतदान घेतलं जातं। मग पुढचं जे तिसरं वाचन आहे ते आपण आता पाहूया। तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय होतं, तर विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते। दुसऱ्या वाचनामध्ये विधेयकामध्ये केलेल्या दुरुस्त्या, विरोधकांच्या आलेल्या सूचना शिफारसी या सर्वांचा विचार करून विधेयक त्या ठिकाणी निर्दोष करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिसऱ्या वाचनामध्ये त्या विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते। थोडक्यात चर्चा होऊन मग ते विधेयक त्या ठिकाणी सभागृहासमोर मंजुरीला मांडलं जातं। मग मंजुरीसाठी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मतदान घेण्यात येतं। मग आवश्यक जर बहुमत त्या विधेयकाच्या बाजूने पडले, म्हणजेच जास्त मतं जर पडले विधेयकाच्या बाजूने, तर ते विधेयक त्या ठिकाणी मंजूर होतं आणि जर कमी मतं पडले तर ते विधेयक त्या ठिकाणी सभागृह फेटाळून लावते। समजा जर विधेयकाच्या बाजूने आवश्यक मतदान पडलं तर ते विधेयक त्या सभागृहात मंजूर झालं असं म्हणतात। मग अशीच प्रक्रिया संसदेच्या दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी याच प्रक्रियेतून हे विधेयक जातं आणि जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर होतं त्यावेळेस हे विधेयक नंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जातं। मग राष्ट्रपतींकडे ते विधेयक गेल्यानंतर राष्ट्रपती त्या विधेयकाचा त्या ठिकाणी अभ्यास करून त्यावर निर्णय घेतात आणि राष्ट्रपतींना ते योग्य वाटल्यास राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतात आणि मग त्या विधेयकाचा त्या ठिकाणी कायद्यात रूपांतर होतं। म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं पा की विधेयकाचं कायद्यात रूपांतर कसं होतं, तर कायदे कसे तयार होतात ही प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे। म्हणजे संसद सदस्य किंवा मंत्री विधेयक मांडतात, विधेयकाचं पहिलं वाचन म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट करतात,
नंतर दुसरं वाचन म्हणजे त्यावर चर्चा होते. विरोधी पक्ष व समर्थक पक्ष त्याचं समर्थन करतात, विरोधी पक्ष विरोध करतात, त्याच्यानंतर त्याच्यावर मतदान होतं. एका समितीकडे त्या अभ्यासासाठी गरज पडल्यास पाठवलं जातं, समितीचा अहवाल येतो, पुन्हा ते विधेयक तिसऱ्या वाचनासाठी मांडलं जातं, त्यावर मग चर्चा थडक्यात होते आणि मग त्याला मंजुरी दिली जाते. आवश्यक बहुमत मिळाल्यास मंजुरी, आवश्यक बहुमत न मिळाल्यास विधेयक फेटाळले. मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये जेव्हा विधेयकाला मंजुरी मिळते तेव्हा ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी म्हणजेच मंजुरीसाठी पाठवलं जातं. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली म्हणजे ते विधेयक संमत झाले, संमत झाले म्हणजे त्या विधेयकाचा कायदा तयार झाला. अशा प्रकारे आपण कायदा कसा तयार होतो याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.